राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना प्रति गुंठ्याला नऊशे रुपये नुकसान भरपाई मिळावी तसंच जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एकरी पंच्याहत्तर हजार रुपये कर्ज द्यावं अशा मागण्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव पवार पाटील यांनी केल्यात ते सडोली खालसा इथं पत्रकार बैठकीत बोलत होते केंद्र सरकारकडून कर्ज बुडव्या उद्योजकांची कर्ज माफ केली जात आहेत मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव पवार पाटील यांनी केलाय शासनानं पूरग्रस्त शेतकऱ्यांना नऊशे रुपये प्रतिगुंठा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे जिल्हा बँकेकडून एकर कर्ज मर्यादा वाढून पंच्याहत्तर हजार रुपये करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे पत्रकार परिषदेला एम एस कुंभार काशीनाथ गायकवाड निवास बेलेकर प्राध्यापक पवन पाटील उपस्थित होते